कोल्हापूर दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी आज हलसवडे गावाचा दौरा केला या दरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये प्रचाराला अजून वेग आलेला नाही पण कोल्हापूर दक्षिणमधील गावागावात पोहोचून काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील हे मतदारांशी संपर्क साधत आहेत आज त्यांनी हालसवडे गावातील मतदारांशी थेट संपर्क साधला आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाच्या विकासाचं आणि बेरोजगारी हटवण्याचं व्हिजन घेऊन निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी सांगत संपूर्ण गाव पायी फिरत मतदारांची भेट घेतली त्यांच्या या प्रचार दौऱ्याचं ग्रामस्थांना वेगळंच आकर्षण होतं तरुणांनी उत्साहानं त्यांचं स्वागत केलं तर वयोवृद्धांनी त्यांना आशीर्वाद दिले मतदारसंघाच्या विकासाची धुरा हा तरुण समर्थपणे पेलेल असा विश्वास अनेक माता भगिनींनी यावेळी बोलून दाखवला समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत गेल्या पाच वर्षात रखडलेला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असा विश्वास देत ऋतुराज पाटील यांनी मतदारांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते